म्हणजे फॉरेस्ट आहे उरपाक जाय आणि आमच्या लोकांकूय बी वेवस्थित रित्या सगळी सुखसोयी थंयसर रावपी लोकांक जर मेळपाक जाय आसत जाल्यार इट इज अ जॉईंट कॉलॅबोरेशन बिटवीन द फॉरेस्ट पीपल आणि द पीपल स्टेईंग देअर. हे आसप अत्यंत गरजेचे आसा. आयज पर्यंत खंय तरी थोडेशे मतभेद त्यांच्या मदीं क्रिएट जाता ते जर आम्ही सॉल्व केले. म्हणजे कालच हा IFS इंडियन फॉरेस्ट सर्वीस ऑफिसर्स हांची मिटींग घेतालो. त्या मिटींगेच्या दरम्यान की तांच्यांनी तांच्यो डिफिकल्टीज किती ह्योय म्हज्या समोर सांगल्यो. लोकांच्यो डिफिकल्टीज किती ह्योय आम्ही त्यांना सांगल्यो. बट एक जाल्लें आसा, तुम्ही जर पळयशात जाल्यार फाटल्या 4-5 वर्सांक म्हणजे 7-8 वर्सांच्या कार्यकाळात आम्ही बरेचशे फावटी पळयता फॉरेस्टातली सगळी म्हणजे सगळे एनिमल्स मागीर ते माकड असुनी डुकर असुनी कोले असुनी सोशे असुनी सगळेच जाण यात शहराच्या वाटेन येवपाक लागलेले आहात, गावांत येवपाक लागलेले आसा, अजगर असुनी सगळे. हे कित्याक हो एकदा प्रश्न पडटा हे कित्याक हांव पळयतां. म्हाका 2-3 तरी कितलेशेच म्हणजे डुकराचे एकदम पिलावळच क्रॉस जाताना दिसता रस्त्या वयल्यान. म्हाका स्वता म्हणजे सुल्लान दिसले आमच्या कोलो बिलो पयस दिसत ते म्हणना वाघूय दिसता एक दोन आमच्या सुल्लात तर वाघ कंटिन्युअसली भोंवपाकूय लागलो. बाकड्यांचे तर सांगूच नका. एक 10-15 वर्सां पयलीं देन गव्हर्मेंट हॅव टेकन द रॉंग पॉलिसी म्हणजे आकाशिया प्लांटेशन हे करपाचे ठरयले आणि बऱ्याच जणांनी सगळी आकाशियाची झाडां जी आसा ही भर जंगलात लायली. म्हणजे आकाशिया प्लांटेशनच्या कारणान म्हणजे आकाशिया प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढले पण ताज्या बरोबर इतर प्लांटेशन जे असा हे सगळे सोपले. म्हणजे ताजे जर तुम्ही आकाशिया प्लांटेशनाचे जर लीफ पळयत जाल्यार ते डिग्रेडेबलूय जायना आणि उरलेल्या झाडाची बी पडून परत रुजपाक जाय असते ती बी रुजना. त्या खातीर बाकीची फ्रूट बेरिंग ट्रीज जी असली ही सगळी ट्रीज जी असा त्यो सोपून गेल्यो. आम्ही म्हणता की उदक मोठ्या प्रमाणात ओढून घेऊन काम जर कोण करता असत जर हे आकाशियाचे झाड करता. देन गव्हर्नमेंट हॅव टेकन द पॉलिसी फॉर द प्लांटेशन ऑफ दीस आकाशिया ट्री विच इज अ रॉंग पॉलिसी. सो आम्ही जर फाटल्या 4-5 वर्सांपासून हे गव्हर्नमेंट एक्स CM असो त्यांना म्हटलं की हे आकाशिया प्लांटेशन जंगलातल्यान कमी जावपाक जाय. इवन जो म्हणटा म्हणजे बरेचशे फावटी फॉर युअर इन्फॉर्मेशन द आकाशिया प्लांटेशन हॅज ग्रोन ऑन द डम्स ऑफ द मायनिंग फील्ड्स दॅट आर सो मेनी देयर वर्ज टू कॉलॅप्स टू-थ्री द रोड साईड्स ऑल्सो. सो काइंडली अलाव देम टू कट दॅट ट्री अदरवाईज दॅट मे कॉज एनी कॅज्युअल्टी. हे कट करप अत्यंत गरजेचे असा. झाडां ही म्हणजे झाडां रोवंक जाय पण ती कसली रोवंक जाय हेकाय महत्वाचे असा आणि ती कित्याक रोवंक जाय हेकाय महत्व असा. सो दॅट जर जनावरांक थंय उदकूय मेळना जनावरांक थंय खावपाकूय कांयच मेळना जाल्यार जनावरां खंय येतली शेवटी. शेवटी तांकां खंय मेळटा थंय येवचें पडलें. जंगलातलें उदकच बंद जालें उदकच नासतलें. तांकां पयलीं जी खंय तरी म्हणजे कितें तरी फ्रुट्स मेळटाली कदाचीत थंयसर हांव म्हणटा चितो आसतले दाणां आसतली भिंडां आसतली कितें तरी मेळटा तोरां आसतली किंवा रूट्स आमी जे म्हणटा काही एनिमल्स जे आहात ते रूट्स खातात गावांत येवपाक सुरवात केली आणि गावांत कितें मेळटा ते मागीर तो कवतो असुनी केळ असुनी आंबो असुनी कितें मेळटा ते खावपाक सुरवात केली. आनी त्या खातीर मागीर यू गव्हर्मेंटा कडेन डिमांड येवपाक लागलो डिसायड वर्मींग ठरयात मारपाक परमिशन दियात. आमी जर प्रयत्न केलो आमकां एके वटेन शेतकऱ्यांचेय पडलेले आसा आणि दुसरे वटेन कंजर्वेशन ऑफ दीस ऑल एनिमल्स अँड प्लांट्स ह्याय सगळ्यांचे पडला. समतोल साधतले असत जाल्यार आमकांच
डिसाइड करचे पडटले आमकांच ठरोवचें पडटलें म्हणून म्हाका दिसता निदान द गव्हर्मेंट हॅव टेकन द पॉलिसीज दीस टायम आमी म्हटलां की तेंच्यांनी फ्रूट बेरींग ट्रीज अवर पी सी सी एफ एंड देअर होल टीम दे आर रोमिंग अराउंड होल जंगल तेंच्यांनी पीट्स आयडेंटिफाय केले ते प्रिजर्व करपाक ठरयले ऑलरेडी म्हणजे ह्या पावसांत तांच्यांनी कितलेशेच पॉन्ड्स डिसिल्टींग करपाचें ठरयलें आनी उदक कशा पद्दतीन साठोवपाचें हाजें ऑलरेडी तेंच्यांनी प्लॅनिंग केलां आनी हें करता आसतना आमी तेंकां तेंय सांगलां की थंय रावपी लेक जे लोक आसात म्हणजे जे ट्रायबल भाव आसतले तेंकां इनवॉल्व करात आनी तेंच्या कडल्यान तें काम करून घेयात हें ऑलरेडी तेंकां इन्स्ट्रक्शन दिलां सो डॅट एके तरेन तेंकां सगळ्या जाणांक कामूय मेळटलें रिझर्वेशन जातलें आनी आमकां ज्यो क्लायमेटीक चेंजीस जाता त्यो क्लायमेटीक चेंजीस आमकां हॅन्सफोल्ड हांव फक्त म्हणजे आमकां दिसता आसतना दिसता की फॉरेस्टाची झाडां कमी जाली म्हणजे पावस कमी पडटलो ही कॅचरच ना तेका खूब मोठे आसा ताज्या फाटल्यान आमी फक्त म्हणजे पावसाचोच विचार करता टोटल क्लायमेटीक चेंज म्हणजे दिल्लीन सद्या स्थिती आयिल्ली आसा तर ऑक्सिजनचो हे फाटल्यान घेवन भोंवपाची परिस्थिती आयिल्ली आसा तशी स्थिती गोंयचेर केन्ना येवचें न्ही आमी जे करता आसतना सगळ्या वेगवेगळ्या पद्दतीन तुम्ही पळयात जंगल आसतले दर्या आसतलो देवळां आसतली आनी आमच्या खातीर करून दवरलेले बाकीचे सगळ्यो गजाली मागीर त्याच पद्दतीचे शेत आसतले हिरवेगार हे जर सगळ्याची नाशाडी करपाक लागले जाल्यार एके वाटेन एक दीस आमचीय नाशाडी जातली ती जावची न्ही म्हणून म्हाका दिसता अशा पद्दतीन सगळ्यांनी हे कन्झर्वेशन करप हे अत्यंत गरजेचे आसा आनी हे सगळे करता आसतना सुद्दां त्या फॉरेस्टाचो आमी आस्वाद कसो घेवचो आमी फायदो कसो घेवचो आय ऑलरेडी टोल्ड देम टू फायनलायज द 2-3 पॉलिसीज सो मेनी मेडिसिनल प्लांट्स आर देअर इन द फॉरेस्ट खूप तरेची वखदां आमचे जाणटे कितलेशेच आशिल्ले ती वखदां हाडटाले आनी लोकांक दिताले फ्री ऑफ कॉस्ट आयजूय आसा गांवागांवांनी म्हणजे गांवागांवांनी वखदां दिवपी पारंपारीक वैद्य हे अजूनय आसा द सब फॉरेस्ट पीपल हॅव रेस्ट्रिक्टेड देम सो हांवें ऑलरेडी तेंकां सांगलां यू फायनलायज वीथ द पॉलिसी आयडेंटिफाय वैद्यास म्हणजे आमकां गजाची तांकां खबर ना पण नेत्रावळी महावीर आणि म्हादय या तिनूय अभयारण्यातल्यान मोठ्या प्रमाणात मेडिसिनल कलेक्शन करपी कलेक्टर्स आसात आनी इट इज नॉट फॉर द म्हणजे ते विकपा खातीर म्हणून न्ही हांवें तेंकां म्हटलें ऑलरेडी ती जर वखदां कलेक्ट केली ना जाल्यार ती लुप्त जावन वयतली पाड जावन वयतली बट ताजो फायदो लोकांक जावचो अजूनही कितलीशीच वखदां आसा म्हणजे आमी म्हणटा की हरपी जुस्टर जी वार म्हणटा पळय आमी न्ही तिका जर अजूनही वखद जर कोण दिता आसत जाल्यार गांवांतले वैद्य दिता आनी वीच इट इज एन इम्युनो डेफिशियन्सी डिसीज बट स्टील जे हे लोक जे आसा दिता आनी ती जर मेडिसिन्स आमी सोदतले आसत जाल्यार अशेंच तेंकां हांवें ऑलरेडी सांगलां की तुमी मागयात दोज वार इंट्रस्टेड तेंकां सर्टिफिकेटूय दिवयात दीस इज अ मेडिसिनल प्लांट कलेक्टर